हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? आम्ही पण मस्त आहोत. आम्ही का नाही दर 15 दिवसांना एकदा असं समवयस्क म्हणजे रिटायर झाले लोक निवांतपणे कुठेतरी भेटतो. कधी जेवणाचा बेत असतो, कधी कोणाचे शेतात असते, कधी कोणाचे फार्ममध्ये हाऊसमध्ये असते, कधी कोणाचे घरात असते. असं तिथे आमच्या गप्पा टप्पा, एकमेकांबद्दल एकमेकांचे प्रॉब्लेम निवांतपणे बोलणं होते. हो, का माहिती का, हल्ली कित्येक लोकांना घरातल्या माणसांना आपण बोललो की अयो हे म्हाताऱ्यांची काय कटकट बाबा, तो तुमचा काळ होता, आत्ताचा काळ हा नाही असं असते. मग मोकळेपणानं आपण बोलायला पाहिजे ते आपले समवयस्क माणसांबरोबर. म्हणून आम्ही ही योजना आखलेली आहे. हे सगळे असतात, पुरुष असतात, स्त्रिया असतात, हे काही असं श्रीमंत गरीब अमुक तमुक काही भेदभाव नाहीये. अगदी एका दोन शेतकरी मित्र सुद्धा आमचे आहेत. त्यामुळे कालचे आमचे गप्पा टप्पात काय घडलं ह्याच्याबद्दल मी आत्ता बोलणार आहे. हे फक्त आमच्या सिनियर सिटिझन्सांच्या गप्पा असल्या तरी ह्यातनं लहान मंडळींनाही भरपूर शिकायला मिळेल असं मला वाटते. हे बघा, आपले आयुष्यात बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था हे आयुष्याचे 3 टप्पे. हे आपले सर्वांना, तुम्ही श्रीमंत असाल गरीब असाल, सगळ्यांना आपल्याला हे टप्पे फेस करावे लागतात. त्यातला आपल्याला माहीत आहे बालपण हा टप्पा आहे शिक्षणाचा, तर दुसरा टप्पा आहे कर्तृत्वाचा, काहीतरी करून दाखवायचा, आणि तिसरा निवृत्तीचा. पण आत्ता असं ठरलं, काळ बदललेला आहे आणि तंत्रज्ञानानं खूप मोठी प्रगती केलेली आहे, त्यामुळे आपल्याला पण तंत्रज्ञानाचं ज्ञान मिळवायला पाहिजे. आणि आमचे ग्रुपमधले एक अमेरिकेतना येऊन आता इथे सेटल झालेले मित्र, ते म्हणाले मी सगळ्यांना शिकवायला तयार आहे. आता काही लोकांना तरी ईमेल पाठवायचं कसं, ओपन करायचं कसं काही कळत नसते. मी तुमचे घरी येऊन शिकवतो, तुमची वेळ मला द्या, हे ते म्हणाले. बघा किती, म्हणजे आपली शिकायची तयारी असली तर शिकवणारे आपल्याला खूप जण भेटतात. आणि मेन म्हणजे आपलं वय झालं, आता काय शिकायचं असं आपण बिलकुल मनात ठेवू नये, हे झाला पहिला मुद्दा मी सांगायचा. आता आपण सहसा म्हणतो तरुणाई, यंग एज, हे म्हणजे सुवर्णकाळ. पण त्या वयोगटात पण विकारांचं वेगळंच पॅकेज असते. आता तुम्ही माहीत आहे, बसून बसून लोकांना म्हणजे कामासाठी तासून तास बसून बी पी शुगर कामाचं हे मुळे बरंच काही काही त्यांचेही मागे लागलेलं आहे. नो डाऊट तेव्हा त्यांना जोश असतो, पण आपल्याला म्हातारपणी हा जोश वगैरे नसतो. म्हणजे आजारपण फक्त आपल्यालाच, म्हातारपणीच आजारपण लागतात असं नाहीये. कुठल्याही वयात कुठलाही आजारपण लागू शकते. म्हणजे कोणी वयस्क माणसांनी असं मानू नये मी म्हातारा झालोय म्हणून आता सगळी ही आजारपणा
माझ्या पाठीमागे लागलीत असं बिलकुल कोणी मानता कामा नये. असं काही नाहीये, आपणही हेल्दी राहू शकतो. आणि त्याचे शिवाय काही लोकांचं असं म्हणणं पडलं, लहानपणी किंवा यंग एजमध्ये आम्ही इमोशनली खूप स्ट्रॉंग होतो, पण आता तसं नाहीये. आपल्याला कोणी काही बोललं तरी वाईट वाटते. एक बाई तर म्हणाल्या, मला रडूच येते, मी रडायलाच लागते. कधी सून काही बोलली तरी मी रडायलाच येते मला. मग ह्याच्यावरचं पण आमचं डिस्कशन झालं, तुम्ही व्यायाम करायला पाहिजे, म्हणजे शारीरिक पण आणि मेंटल पण. आणि हे व्यायाम हे काही तुम्हाला कुठेही विकत मिळत नाही. व्यायाम तुमचं तुम्हाला करावा लागतो. तुमचे वतीनं कोणी रडू शकत नाही, तुमच्या वेदना कोणी घेऊ शकत नाही. आणि व्यायामासाठी तुम्ही नोकरसुद्धा ठेवता येत नाही. व्यायामासाठी नोकर ठेवता आला असलं तर श्रीमंत आणि धनिकांची तरुण पोरं 150 किलोची झाली नसती. त्यामुळे हा व्यायाम दोन्ही फिजिकल अँड मेंटल हा आपल्याला करावा लागतो. त्यामुळे हे आपण दोष दुसरेवर देता येत नाही. आणि एकाचं असं म्हणणं झालं, मरणाची भीती वाटायला लागली आहे. आता आपण वय होत चाललेलं आहे, म्हणजे मला आता मृत्यू कधी येईल ह्याची खूप खूप भीती वाटायला लागली आहे. अहो, मरण काही म्हाताऱ्यांनाच येते असं आहे का? कुठल्याही वयात कोणालाही येते. आणि आपण तरी ॲटलिस्ट खूप देवाला ऋणी असायला पाहिजे. आपण सगळं बालपण पाहिलं, तारुण्य पाहिलं, आणि आत्ताचं हे वयसुद्धा आपण पाहिले. आणि त्यामुळे आपण कोणी मृत्यूची भीती घ्यायची नाही. केव्हाही मृत्यू येऊ देत, आपण तयार असायला पाहिजे. का? म्हणजे मृत्यूपासून कोणाला तरी सुटका आहे का? हो, कोणाला सुटका नाही मृत्यूपासून. त्यामुळे आपण कोणी मृत्यूची भीती घ्यायची नाही. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे, म्हातारी माणसं आधी चिडचिड करतात, अविवेकी असतात, इतरांची पर्वा करत नाहीयेत, मी म्हणतो तसं पाहिजे म्हणून अतिशय हट्टी होतात, असं त्यांचे मुलाबाळांचं म्हणणं आहे. आता हे खरं आहे का? काही लोकांबद्दल असे नाही, आपण बोलताना ऐकलेलं आहे, अहो माझे काळात असं होतं आणि आता असं नाहीये, आता हे बघा नाही असंच करायला पाहिजे. काही घरात ना आहे, नाही म्हणत नाही मी, मी पण पाहिलेलं आहे. तर त्यामुळे हे असेल, पण लहानपण आहे तसंच मोठेपणीचं म्हातारपण आहे. त्यामुळे लहान मुलांचे हट्ट असतात, तसंच म्हातारे लोकांचे पण हट्ट असतात. आणि ते आपण आपलं कसं काय बघायचं ह्याच्याबद्दल पण ठरलं शेवटी. नैसर्गिक आहार, नॅचरल फूड, म्हणजे फळं हे सगळं नॅचरल, पुरेसा व्यायाम
पैशांचं नेटकं नियोजन, हवा तो छंद हॉबी, हवं ते आयुष्य जगण्यात मिळालेलं स्वातंत्र्य आणि आयुष्य नावाचं खेळाचं अनुभवानं पक्क झालेलं ज्ञान, हे म्हणजे ज्येष्ठ वय. सगळ्या वयोगटापेक्षा असं समृद्ध होऊ शकतो. मात्र हे समृद्धीला आणि एक गोष्ट हवी आहे, ती म्हणजे शहाणपण. हेलाच आपण विजडम म्हणतो. विजडम म्हणजे काय? म्हणजे कुठे काय बोलायचं, कुठे काय बोलायचं नाही हे कळायला पाहिजे. आणि आपल्याला हे शहाणपण मिळताना आपण कधी सगळं हे काही आपले लहान वयातच शिकलेलं असतो. फॉर एक्झाम्पल, विद्यार्थी दशेत आपण माहिती घेतलेली असते, प्रौढपणी प्राप्त होते तर ज्ञान. मात्र शहाणपण किमान साठीत तरी यायला पाहिजे ही सगळ्यांची अपेक्षा आहे. तरुणांना त्यांचं आयुष्य ठरवू द्या, विचारलं तर सल्ला द्या. हे बघा, आमचं काही काही ठरलं त्याचं, त्यांना त्यांचे मनाप्रमाणे जगू द्या आणि विचारलं तरच सल्ला द्या. विचारल्याशिवाय सल्ला द्यायला जाऊ नका. तीन पिढ्यांचं संसार करू नका, एस्पेशली बायकांना आहे हे. नाही तर असं पाहिजे, तसंच पाहिजे, नाही. जगावर ताबा राखण्याची धडपड सोडा. क्षमाशील व्हा. जात, धर्म, रूढी, परंपरा ह्याचे पलीकडे जावा. बाकी सगळ्या गोष्टी ज्येष्ठांना अनुकूल आहेत. जीवनाचा हा सर्वोत्तम काळ आहे. नवीन नवीन गोष्टी शिका. हे बघा, नवीन नवीन गोष्टी शिका, नवे नवे मित्र जोडा, नवे छंद लाज न बाळगता जोपासा. नाही ते कोण काही म्हणेल हा तुम्ही बिलकुल विचार करू नका. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर आमची कालची मीटिंग म्हणा, मैफल म्हणा, काही म्हणा, हे सगळं झालं. हे तर खूप आनंद मिळतो हो. त्यामुळे तुमचे तुमचे गावात सुद्धा तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणी एकत्र असावा. एक 15 दिवसानं एकदा, महिन्यानं एकदा एकमेकांना भेटा, मोकळेपणानं बोला. खूप बरं वाटते, हलकं वाटते. एकदा करून तर बघा ना.